हिरवा निसर्ग हा भावतीने पुढे लागोपाठ बंगले हा शिवाई त्या स्पीड ब्रेकर पण आहे पण स्पीड ब्रेकरची गरज काय जेव्हा रस्ता एवढा खराब असताना. आता आपण चाललो आहे टूवर्स शेट्टीवाडी. इकडे लांजाचं पोस्ट ऑफिस. कोणाला मंदिरात जावं पाहिजे प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. नमस्कार मंडळी, तुमचं आपलं यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल्स मनापासून स्वागत आहे. आणि कोकण स्पेशल या ब्लॉगमध्ये आपला हा ह्या कोकणचा शेवटचा ब्लॉग असणार आहे. तर वाजलेत का संध्याकाळी 4, सकाळी आपण गेलो होतो रत्नागिरीच्या हॉटेल मत्सममध्ये जेवायला. वाह असं जेवण होतं, सी फूड एक नंबर आहे. नक्कीच ट्राय करा. व्हिडिओ असला बघा, नक्कीच पहा. दिला मी लिंक आई बटनमध्ये किंवा आहे ह्याच्या अगोदर व्हिडिओ नक्कीच पहा तुम्ही. तर माझा लांजा फिरायचा ब्लॉग राहिला होता तो आपण आज कम्प्लीट करतो. काय उद्या आपण निघतो बॅक टू मुंबई. तर पहिलं आपण इथून अमुक काय कसं करायचं पहिलं आपण. तर मंडळी आपण आता ॲक्च्युली जायचं आपलं गोळशीला. तर आपण काय करतो आहे ना, पहिले आपण तुम्हाला थोडंफार लांजा दाखवील आणि मग आपण जाऊ गोळशीला. गोळशी साठवलं तुम्हाला दाखवलेलं आहे मी, पण पुन्हा दाखवणार नाही आहे. तर इथून पहिले आपण आग्रावाडीला, आग्रावाडीत जाऊन एक राऊंड मारून येऊ, मग शेट्टीवाडीत जाऊ. शेट्टीवाडीचं पुढे एक मंदिर आहे तर ते पाहू. एक नवीन मंदिर, भव्य मंदिर बांधलं होतं लास्ट टाईम, बांधकाम चालू होतं. तर आय थिंक तू झालं असेल पूर्ण, ते आपण पाहू. मग येऊन मग आपण येऊ जावडे फाटाला. जावडे फाटाला मग आपण जाऊ साठवे रोडला. चल निघी आमू, तू गाडी चालव आता, जाऊ आग्रावाडी आराम आता. आणि पाऊस कसा येऊन जाईल म्हणून आपण रेनकोट घातलेला आहे, टेन्शन नको. गाडीने गेलो असतो पण बाईकने याची मजा वेगळी असते. नीटपणे आपल्याला तुम्हाला दाखवायला मिळतं. त्यामुळे बाईक त्यामुळे आपण बाईक काढली. चलो सारथी चलो. तर मंडळी आपण पहिलं चालू आगरवाडीमध्ये. हा रस्ता लेफ्ट मार्ग जातो आगरवाडीला. म्हणजे एक प्रकारचं आपला पावसाळा जागा तुम्हाला दाखवतो आहे. पाऊस पडला चांगलाच आहे पण तुम्हाला अजून सोन्यापेक्षा वागा. आमची हालत टाईट होईल पण बघू. हा 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 हिरवा निसर्ग हा भावतीने. या साईडला बंगले बघा आगरवाडी. तोडलं आहे की पडलं आहे का माहिती नाही बघा. आणि इकडे आहे प्राथमिक शाळा. हाल टाइम दाखवतो मी, आत्ता पण दाखवतो मी. ऑफकोर्स आपण कुठे थांबणार नाही उतरून, कारण पावसाळा आहे आपल्याला आणि अंधार पण पडेल. हां त्याच्यामुळे आपण कुठे थांबत नाही उतरून. 6 वाजले की मग अंधार पडेल, मग काय मजा येणार दाखवायला. काय इथून पुढे गेला की ते कृष्ण मंदिर लागतं. तिकडे पुढे नदी आहे पण आपण तिकडे जात नाही का, खूप पुढे येते असं मी अगोदर खूप वेळ दाखवलं आहे. आता इथून आपण यूटर्न घेतो आहे आणि चाललो आहे परत बॅक टू लांजा. एक आमू तो राईट घ्यायचा तुम्हाला तिकडे, पण पुढे असं असे झाड जंगले आहेत. तर काम करू आपण डायरेक्ट जाऊया शेट्टीवाडीमध्ये. आता इकडे आहे सिनियर कॉलेज. हे बघा, हे सिनियर कॉलेज आपलं लांजात आहे आतमध्ये. आणि इकडे नवीन प्रॉपर्टी, नॉट नवीन, खूप जुने बिल्डिंग आहे इकडे. आणि आणि इकडे आमचा एक गाळा पण आहे, म्हणजे पप्पांनी गाळा घेऊन ठेवला आहे. गाळा घेऊन ठेवली या बिल्डिंगमध्ये. दुकान नाही म्हणत, गाळा म्हणतात. दुकान वेगळं, गाळा वेगळा. एक कुठं हां 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 मी नीट बसलो नव्हतो ग. आता आपण चाललो आहे टुवर्ड शेट्टेवाडी. हळूहळू हळूहळू. आणि इकडे रोहाऊस आहेत. एक पहिल्या रोहाऊस आहेत, रोहाऊस आहेत. या साईड इकडे पण आहेत, या साईडला पण आहेत. आणि पुढे लागोपाठ बंगले आहेत. हा शिवाई छान बंगले बांधले मस्त गेले. आणि रस्ता खराब बघा आतमध्ये किती. अरे देवा, त्या स्पीड ब्रेकर पण आहे पण स्पीड ब्रेकरची गरज काय जेव्हा रस्ता एवढा खराब असताना. ऑटोमॅटिकली जायला इकडे स्पीड कमी होते लोकांचे. हा एक बंगला मस्त आहे. हा आला पर स्पीड. अरे स्पीड ब्रेकरची गरज नाही रे.
हा रस्ता काही सुधारण कळत नाही सीरियस। हा हळू हळू आणि इकडे एकनाथ राणे इंग्लिश हायस्कूल आहे बघा ही वाली। हा एकनाथ राणेच नाव आहे माझं आता म्हणजे लागलं। हळू 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 चालत जाऊया। अमोद विसर्जन मांडलेच ना तू विसर्जन करायचं? हो पप्पा। हे बघा हे बघा लेट एकनाथ राणे इंग्लिश मीडियम हायस्कूल। आता इकडून इकडून पण आपण जाऊ शकतो आपल्या लांजामध्ये आणि फुडून पण जाऊ शकतो लांजामध्ये। तर आपण फुडेत पहिले जाणार शेट्टीवाडीमध्ये आणि इकडे दत्त मंदिर आहे जो मी अगोदर दाखवलं आपल्या चॅनलला। छान येतं मंदिर आणि या साईडला धबधबा कळा मोठा आहे देख। इकडे इकडे आकांक्षा इकडे आकांक्षा म्हणून बंगला आहे त्याच्याबरोबर समोरच असं एक काहीतरी गार्डन टाईप केलं आहे पण लोक इकडे बसू शकतात वगैरे टेम्पल करू शकतात हे बघा इकडे मस्त देख। आणि तो धबधबा एक नंबर आहे। इकडे गणपती वगैरे विसर्जन होतात या साईडला म्हणजे या धबधब्यामध्ये ना गणपती वगैरे विसर्जन होतात कारण पावसाळ्यात पाणी चांगलं असतं त्यासाठी म्हणजे इकडून मग लोक गणपती आणतात या साईडने पण यासाठी मग गणपती आणतात लोक आणि या साईडने पण आणतात विसर्जन होतं वेगळे बोर्ड वगैरे पण लिहिले बघा इकडे। चला मग आपण चाललो आहे पुढे इकडून पण तुम्ही जाऊ शकता लांजाला या साईडने पुढे लांजा मार्केटला पण लहान गाड्या थोडं अडचण बाईक वगैरे आरामात होऊ शकतात पण लहान गाडीला थोडं अडचण होऊ शकते लोक आणतात असं नाही असं नाही म्हणणार पण थोडं अडचण होऊ शकते। तर आता आपण चाललो आहे टुवर्स शेट्टीवाडी। मंदिर आहे शेट्टीवाडीचं देवी मंदिर माझ्या बाबा इकडे मंदिर आहे देवी भगवतीचं शेट्टीवाडीचं। आणि पुढे ते मंदिर आहे जे म्हणजे लास्ट टाइम माझं काम चालू होतं आता आय थिंक झालं पूर्णपणे कारण ते रंगबिंग झालेलं दिसतंय। आपण जर आठवी जाऊन तुम्हाला तर जरा ते मंदिर दाखवतो तर हे मंदिर आहे पोलतेश्वर मंदिर म्हणजे ऑफकोर्स शंकराचा एक अवतार आहे एक रूप आहे। खूप छान मंदिर बांधलं म्हणजे एवढं भव्य मोठं आहे सुंदर बांधलं ना म्हणजे आम्ही आलो लास्ट टाईमला काहीतरी आय थिंक सो एक वर्ष अगोदर ना काहीतरी एक वर्ष अगोदर तो काम चालू होतं आणि खूप सुंदर बांधलं आता गाभारा खूप मोठा आहे। हो हां गाभारा बांधलं म्हणजे खूप छान आहे आणि मस्त वाटतं शांतता इकडे खूप मस्त आहे प्रसन्न खूप मस्त केलं एवढीची एवढी मोठी जागा आहे बघा म्हणजे हे मंदिर तुम्हाला पाहायचं असेल ना म्हणजे शेट्टीवाडीमध्ये आलात तर बरोबर एकदम स्ट्रेट या तुम्हाला समोरासमोर मोठं मंदिर दिसेल तुम्हाला किंवा कोणाला विचारा पोलतेश्वर मंदिर कुठे म्हणून
हे जे मंदिर आहे जे स्वयंभू मंदिर आहे म्हणजे जुनंच होतं पण हे जरा डेव्हलप वगैरे केलं आहे पण खूप छान केलं आहे। सलामक सलामक मंडळी छानसं मंदिर पाहून आपण आता निघतोय जायला पुढे। तिथून आपण स्ट्रेट जाऊ पुढे, ऑफकोर्स आपल्याला लागतं लांजाचा हायवे, तर आपण थोडे एक दोन गल्ली बोळा करत करत मग आपण बॅक टू लांजात जाऊ। इकडे पण शाळा आहे लांजाची, बघा मस्त कलरफुल आहे एकदम, पूर्ण प्राथमिक शाळा लांजा नंबर वन। अच्छा लांज शाळा सुटते वाटतं, हां शाळा सुटलेली आहे, पोरं चाललेत आपल्या घरी, हे पहा असं क्यूट वाटतं। आणि इकडे लांजाचं पोस्ट ऑफिस, हे बघा लांजाचं पोस्ट ऑफिस। तर आपण मंडळी आता मंडळी लेफ्ट गेलो असतो ना, तर हायवे आला, तर हायवे आपल्याला घेत नाहीत, किंवा मी 10 वेळा हायवे दाखवला आहे, आपण राईट घेतला जाऊ सरळ। आणि इकडे पण एक मंदिर आहे इकडे या साईडला पुढे व्हाईट कलरचं, हां घर पण काय मस्त बांधलं बघा, छान घर बांधलं। आणि इकडे व्हाईट मंदिर हे वाले, त्या मंदिराचं नाव मला पण नीट माहिती नाही, आपण आपण मंदिरात जात नाही आपण सध्या, का मग पुढे काळोख होईल। छान मंदिर आहे, कोणाला मंदिर नाव माहिती आहे प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। बोर्ड पण नाही, बोर्ड पण दिसत नाही मला, राईटच म्हणते ना। काय आलं होतं आपल्या